हॅलो, आज आपण इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन सब्जेक्टमधील सेकंड चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सेकंड चॅप्टरचं नाव आहे ॲनालॉग अँड डिजिटल मीटर्स. आज आपण इंडिकेटिंग डिस्प्लेज अँड डिव्हायसेस कोणते आहेत ते पाहणार आहोत आणि त्याचा स्टडी करणार आहोत. इंडिकेटिंग अँड डिस्प्ले डिव्हायसेस आर ॲज फॉलोज: डी आर्सनोल मुवमेंट, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट दॅट इज PMMC, लाईट इमिटिंग डायोड दॅट इज LED, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले दॅट इज LCD. तर ह्या चार इंडिकेटिंग अँड डिस्प्ले डिव्हायसेसचा आज आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट आहे डी आर्सनोल मुवमेंट. डी आर्सनोल मुवमेंटची डायग्रॅम आपण ह्या स्लाईडमध्ये पाहू शकता. तर आपण डी आर्सनोल मुवमेंटचं वर्किंग बघूयात. द ॲक्शन ऑफ ऑल ॲमीटर्स अँड व्होल्ट मीटर्स डिपेंड्स अपॉन अ डिफ्लेक्टिंग टॉर्क प्रोड्यूस्ड बाय अन इलेक्ट्रिक करंट. द ॲक्शन ऑफ मोस्ट कॉमनली DC मीटर्स इज बेस्ड ऑन द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ द मोटर. द मोटर ॲक्शन इज प्रोड्यूस्ड बाय द फ्लो ऑफ अ स्मॉल करंट थ्रू अ मूव्हिंग कॉईल विच इज पोझिशन इन अ फील्ड ऑफ परमनंट मॅग्नेट. द बेसिक मूव्हिंग कॉईल सिस्टीम इज ऑफन कॉल्ड द डी आर्सनोल गॅल्वनोमीटर. द कॉईल ऑर रोटर इज इन अ नियरली होमोजिनियस फील्ड ऑफ अ परमनंट मॅग्नेट अँड मूव्ज इन अ रोटरी फॅशन. द अमाऊंट ऑफ रोटेशन इज प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल. ए पॉइंटर अटॅच to the coil indicates the position of the coil on a scale calibrated in terms of current or voltage. The डी आर्सनोल मुवमेंट ऑफर्स द लार्जेस्ट मॅग्नेट इन अ गिवन स्पेस. म्हणजेच काय? तर बऱ्यापैकी ॲमीटर्स अँड व्होल्ट मीटर्स हे टॉर्कवर डिपेंड्स असतात जो की इलेक्ट्रिक करंटमुळे प्रोड्यूस झालेला असतो. डायग्रॅममध्ये आपण बघू शकता की कॉईलमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल तेव्हा टॉर्क प्रोड्यूस होईल आणि जी स्प्रिंग आहे ती कॉईलला गुंडाळली जाईल. कोअरचा पोर्शन आहे तो कॉईलला सपोर्ट करण्यासाठी असेल. कोअरला सपोर्ट करण्यासाठी नॉन मॅग्नेटिक मटेरियलचा यूज केलेला आहे. पॉइंटर हा कॉईलची पोझिशन इंडिकेट करण्यासाठी यूज केलेला आहे. दिस इज द वर्किंग ऑफ ए डी आर्सनोल मुवमेंट. सेकंड आहे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटची डायग्रॅम आपण ह्या स्लाईडमध्ये पाहू शकता. आपण त्याचं वर्किंगचं स्टडी करूयात. द ॲक्शन ऑफ ऑल तर PMMC वर्किंग आपण स्टडी करूयात. अबव फिगर रिप्रेझेंट सिम्प्लिफाईड स्केच इंडिकेटिंग डिफरंट पार्ट्स इन अ मूव्हिंग कॉईल परमनंट मॅग्नेट टाईप इन्स्ट्रुमेंट. अ लाईट रेक्टँग्युलर कॉईल वाऊंड ऑन अ ॲल्युमिनियम फ्रेम इज पायवोटेड विथइन द एअर गॅप्स बिटवीन द मॅग्नेट्स पोल्स N and S अँड अ सिलेंड्रिकल सॉफ्ट आयन कोअर. द स्पिंडल विच सपोर्ट्स द ॲल्युमिनियम फ्रेम ऑल्सो कॅरीज अ पॉइंटर. द फंक्शन ऑफ द ॲल्युमिनियम फ्रेम इज टू सपोर्ट द कॉईल अँड टू पायवोट प्रोवाइड अ AD करंट डॅम्पिंग. वेन करंट पासेस थ्रू द कॉईल अ डिफ्लेक्टिंग टॉर्क इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इंट्रॅक्शन बिटवीन परमनंट मॅग्नेट फ्लक्स अँड फ्लक्स प्रोड्यूस बाय मूव्हिंग कॉईल. तर फ्लक्ससाठी फॉर्म्युला आहे NbIlNw, वेअर F इज फोर्स प्रोड्यूस्ड ऑन इच कॉईल स्लाईड, N इज नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल, B इज फ्लक्स डेन्सिटी इन द एअर गॅप, I इज करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल, L इज लेंथ ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल साईड ऑफ कोलिन मीटर्स.
तर ह्या डायग्राममध्ये आपण पाहू शकता, जेव्हा इलेक्ट्रिक करंट मूव्हिंग कॉईलमधून फ्लो होईल तेव्हा टॉर्क जनरेट होईल. PMMC मध्ये कॉईल म्हणून मॅग्नेट यूज केलेले आहे. टॉर्क प्रोड्यूस झाल्यामुळे मॅग्नेटिक कॉईल मूव्ह होईल. अप्पर अँड लोअर सस्पेन्शन कॉईल ह्या कॉईलला सपोर्ट करण्यासाठी यूज केलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड आपण पाहू शकता, ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस ऑफ परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट. तर आपण फर्स्ट ॲडव्हान्टेजेस पाहूया PMMC चे. व्हेरी स्मॉल पॉवर इज रिक्वायर्ड फॉर इट्स ऑपरेशन, हेन्स पॉवर कन्झम्पशन इज व्हेरी लो. दिस इज द मेन ॲडव्हान्टेज की PMMC ला वर्क होण्यासाठी खूप कमी पॉवरची गरज असते. टॉर्क टू वेट रेशो ऑफ मूव्हिंग सिस्टीम इज हाय, स्केल इज युनिफॉर्म अँड लॉंग स्केल इज ऑप्टेन, इट इज फ्री फ्रॉम हिस्टेरिसिस लॉस, एरर ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इज निग्लिजिबल. ह्या सिस्टीममध्ये हिस्टेरिसिस लॉस, हिस्टेरिसिस एरर किंवा अनादर एरर हा खूप कमी प्रमाणात असतो, त्यामुळे हे त्याचं मेन ॲडव्हान्टेज आहे. डिसअडव्हान्टेजेस ऑफ PMMC इन्स्ट्रुमेंट, विथ टाइम द स्ट्रेंथ ऑफ परमनंट मॅग्नेट रिड्युसेस कॉजिंग एरर इन रीडिंग, कॉस्टली. नेक्स्ट डेलिकेट कन्स्ट्रक्शन सो टू बी यूज्ड विथ ड्यू केअर. जसं जसं टाइम इन्क्रीज होत जाईल तसं तसं त्याची स्ट्रेंथ कमी होत जाते, त्यामुळे एरर प्रोड्यूस होतात आणि ही सिस्टीम खूप कॉस्टली असते कम्पेअर्ड विथ अनादर सिस्टीम्स. तर नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे लाईट इमिटिंग डायोड्स, दॅट इज LED. LED सर्वांना माहीतच आहे, बेसिक पॉईंट आहे. ह्या डायग्राममध्ये आपण LED ची कन्स्ट्रक्शन डायग्राम पाहू शकता ह्या स्लाईडमध्ये. नेक्स्ट आहे वर्किंग. द अबव फिगर शोज द सिम्बॉल अँड इंटरनल स्ट्रक्चर ऑफ LED. द रॅडिएशन इमिटेड बाय LEDs कॅन बी आयदर इन द विजिबल स्पेक्ट्रम ऑर इन द इन्फ्रारेड रिजियन, डिपेंडिंग अपॉन द टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल यूज्ड. जनरली इन्फ्रारेड इमिटिंग LEDs आर कोटेड विथ अ फॉस्फर सो दॅट बाय द एक्सायटेशन ऑफ फॉस्फर विजिबल लाईट कॅन बी प्रोड्यूस्ड. चार्ज कॅरियर रिकॉम्बिनेशन ऑकर्स ॲट PN जंक्शन ॲज इलेक्ट्रॉन्स क्रॉस फ्रॉम N साईड अँड रिकम्बाइन्स विथ होल्स ऑन अ P साईड. वेन रिकॉम्बिनेशन टेक्स प्लेस द चार्ज कॅरियर्स गिव अप एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट अँड लाईट. इफ द सेमी कंडक्टिंग मटेरियल इज ट्रान्सलंट द लाईट इज इमिटेड अँड द जंक्शन इज सोर्स ऑफ लाईट. डिफरंट मटेरियल यूज्ड फॉर डोपिंग आर गॅलियम आर्सेनाइड, दॅट इज GaAs रेड, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड GaAsP रेड ऑर येलो, गॅलियम फॉस्फाइड GaP दॅट इज फॉर रेड ऑर ग्रीन. ही जी फर्स्ट डायग्राम आहे ही LED चा सिम्बॉल आहे अँड सेकंड डायग्राम आहे LED ची कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. तर वर्किंग बघा म्हणजेच काय, तर LED मधून जे रेज बाहेर पडतात ते एकतर विजिबल असतात किंवा इन्फ्रारेड म्हणजेच रेड शेडमध्ये असतात. हे डिपेंड्स असतं कोणतं सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलं आहे त्यावर. बऱ्याच वेळा इन्फ्रारेड LED साठी फॉस्फर मटेरियल यूज केलं जातं. तर ह्या लिस्टमध्ये त्यांनी दिलेले आहे की कोणतं मटेरियल यूज केल्यावर कोणत्या फॉर्मची LED तयार होते. तर फर्स्ट बघा, गॅलियम आर्सेनाइड यूज केल्यावर रेड LED फॉर्म होतो. गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड यूज केल्यावर रेड किंवा येल्लो LED फॉर्म होतो. गॅलियम फॉस्फाइड यूज केल्यावर रेड किंवा ग्रीन कलरचा LED फॉर्म होतो. नेक्स्ट आहेत ॲडव्हान्टेजेस डिसअडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ LED. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ LED. LEDs have a high efficiency as emitters of electromagnetic radiation.
रिक्वायर्ड मॉडरेट पॉवर फॉर ऑपरेशन, लेस पॉवर रिक्वायर्ड असते ऑपरेशनसाठी. कॅन बी ऑपरेटेड ओवर अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर, वाईड रेंज ऑफ टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण एल ई डीचा यूज करू शकतो. कंपॅटेबल विथ आय सीज, कोणत्या आय सीमध्ये कंपॅटेबल फिट होऊ शकते. डिसअडवांटेजेस ऑफ एल ई डी, हाय पॉवर रिक्वायरमेंट, लिमिटेड रिलायबिलिटी, लो स्विचिंग स्पीड. स्विचिंग स्पीड एकतर लो असतो तिचा, नंतर हाय पॉवर रिक्वायरमेंट असते. ॲप्लिकेशन्स आहेत इंडिकेटर्स अँड स्मॉल डिस्प्लेज, फ्लॅट पॅनेल, डिजिटल थर्मोमीटर, पल्स रेट मीटर, मॅनोमीटर, पेशंट मॉनिटरिंग. एल ई डीचे ॲप्लिकेशन्स आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा पाहू शकता. कोणत्या शॉपच्या बाहेर किंवा स्टेशनवर जे नाव डिस्प्ले केलं जातं त्यासाठी एल ई डी यूज केलेले असतात, किंवा पेशंट मॉनिटरिंगसाठी, किंवा डिजिटल थर्मोमीटरसाठी, फ्लॅट पॅनेलसाठी, सगळीकडे एल ई डी यूज केलेले असतात. नेक्स्ट आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. ह्या स्लाइडमध्ये आपण एल सी डीची डायग्राम पाहू शकता. नेक्स्ट आहे वर्किंग ऑफ एल सी डी. एल सी डीज आर पॅसिव डिस्प्लेज कॅरेक्टराइज्ड बाय व्हेरी लो पॉवर कन्झम्पशन अँड गुड कॉन्ट्रास्ट रेशो. एल सी डीज आर ऑफ टू टाईप्स, डायनामिक स्कॅटरिंग टाईप, फील्ड इफेक्ट टाईप. When a potential is applied across the cell, charge carriers flowing through the liquid, the molecular alignment and produce turbulence. When the liquid is not activated, it is transparent. When the liquid is activated, the molecular turbulence causes light to be scattered in all directions and the cell appears to be bright. The phenomenon called as dynamic scattering. The construction of a field effect liquid crystal displays is similar to that of dynamic scattering type, with the exception that two thin polarizing optical filters are placed at the inside of each glass sheet. म्हणजेच काय तर एल सी डीमध्ये पॅसिव डिस्प्लेज यूज केलेले असतात. देर आर टू टाईप्स ऑफ एल सी डीज, डायनॅमिक स्कॅटरिंग आणि फील्ड इफेक्ट एल सी डी. तर डायग्राममध्ये आपण पाहू शकता, जेव्हा सेलच्या अक्रॉस पोटेन्शियल ॲप्लाईड केलं जातं तेव्हा लिक्विडमधून चार्ज कॅरियर्स फ्लो होतात. जेव्हा लिक्विड ॲक्टिवेट नसतं तेव्हा स्क्रीन ट्रान्सपरंट असते, आणि जेव्हा लिक्विड ॲक्टिवेट होतं तेव्हा मॉलिक्युल्स आहेत ते सगळ्या डायरेक्शनला स्प्रेड होतात. त्यालाच डायनॅमिक स्कॅटरिंग म्हणतात. फील्ड इफेक्टमध्ये पण सेमच वर्किंग आहे, त्यामध्ये फक्त दोन पोलरायझेशनचे प्रकार यूज केलेले असतात. नेक्स्ट पॉइंट इज ॲडव्हान्टेजेस, डिसअडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ एल सी डी. ॲडव्हान्टेजेस बघूया आपण. फर्स्ट, दे हॅव लो पॉवर कन्झम्पशन, दे हॅव अ लो कॉस्ट, गुड कॉन्ट्रास्ट इन ब्राईट ॲम्बियंट लाईट, कंपॅटेबल विथ आय सीज. ह्याचे ॲडव्हान्टेजेस बऱ्यापैकी एल ई डीसारखेच आहेत. पॉवर कन्झम्पशन लो आहे, लो कॉस्ट आहे, कोणत्या आय सीमध्ये फिट होऊ शकतो. डिसअडव्हान्टेजेस आहेत, एल सी डीज आर व्हेरी फ्लो डिव्हायसेस, लिमिटेड टेम्परेचर रेंज, लिमिटेड रिलायबिलिटी, लो स्विचिंग स्पीड. टेम्परेचर रेंज लिमिटेड आहे त्यासाठी, रिलायबिलिटी लिमिटेड आहे, आणि स्विचिंग स्पीडसुद्धा लो आहे. ॲप्लिकेशन्स आहेत व्हिडिओ गेम्स, टी व्ही चॅनेल इंडिकेटर्स, इलेक्ट्रॉनिक ओव्हन, टेलिफोन कॅल्क्युलेटर्स, क्लॉक एक्सेट्रा. तर अशा प्रकारे आपण चार प्रकारचे इंडिकेटिंग अँड डिस्प्ले डिव्हायसेस ह्या व्हिडिओमध्ये पाहिले आणि त्यांचा आपण स्टडी केला. थँक्यू.